सासुर जी माजी उपनगर अध्यक्ष कृष्ण कालिया का नंद कुमार सागर सर बाला साहेब पाणगुड़ी सुनील नाना बाला साहेब मुदित मुख्याध्यापक प्राचार्य शोरीराव बोगे आमचे ग्रामसेवक मुझे बाबसाहेब प्रसन्न बोरावली उपस्थित असणारे आमचे नायगावचे सरपंच मित्र आमचे सगळ्या ग्रंथमित्र म्हणून ज्यांचा उल्लेख करायला पाहिजे तानाजीराव सातव आणि सगळे सहकार्य. मला आनंद वाटतो की ग्रंथ प्रदर्शनाला सुरुवात होण्यापूर्वीच उत्तम विक्री झालेली आहे हे सुद्धा एक आनंदाची बाब आहे. आणि सकाळसारखं वृत्तपत्र म्हणजे ते सकाळ म्हणजे सकाळ सकाळचं येणारं दैनिक म्हणजे सकाळ आणि पुण्यातली सकाळ ही सकाळ दैनिक वाचल्याशिवाय कधी सुरू झालेली नाही असा एक मोठा इतिहास असणारा सकाळ वर्तमानपत्र स्वतःचं प्रकाशन त्यांनी निर्माण केलं. नागरी आघाडी नावाची एक संघटना स्थापन केली आणि पुण्याच्या विकासासाठी नाभी परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रगती करणारं वर्तमानपत्र म्हणून सकाळचा उल्लेख होतो. सकाळ हे फक्त वर्तमानपत्र राहिलेलं नाही, समाजातल्या सर्व उपक्रमांच्या मध्ये सहभागी होणारं एक वर्तमानपत्र व्यासपीठ असा सकाळचा उल्लेख आहे. भूकंपाची परिस्थिती आली सकाळ पुढं जातं, अतिवृष्टी झाली सकाळ धावपळ करतं, पुण्यामध्ये रोगराई आली सकाळ पुढाकार घेतं, ज्या ज्या सामाजिक उपक्रमामध्ये जात आहे त्या उपक्रमामध्ये सकाळचा सहभाग असतो आणि म्हणून सकाळ या प्रकाशन क्षेत्रामध्ये सुद्धा मागे राहिलेली नाही. एक काळ असा होता की पु ल देशपांडे किंवा गदी माडगुळकर साहित्य सम्राट आचार्य अत्रे यासारख्या मोठ्या लेखकाची पुस्तकं प्रकाशित करणे म्हणजे प्रकाशन संस्था, पण छोट्या छोट्या सहकार्यांची पुस्तकं सुद्धा प्रकाशित करावी, त्यांना व्यासपीठ द्यावं, संधी द्यावी. माझं पुस्तक प्रकाशित झालं साहित्यिक म्हणून मला एक आनंद मिळतो. ही संधी सुद्धा सकाळनी निर्माण करून दिली. मला वाटतं 500 पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित करण्याचं त्यांचं काम झालेलं आहे केलेलं आहे आणि मग हे केलेलं पुन्हा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम सकाळ पुढाकार घेऊन करीत आहे. पूर्वीच्या काळात अशी परिस्थिती नव्हती, पण वाचनासाठी आता काळ बदलला आहे. आपल्याला सगळ्यात मोठी मोहीम ही वाचकांच्या पर्यंत पुस्तक पोहोचवणे, ते वाचनीय करणे आणि ते वाचण्याचा आनंद त्या वाचकाला मिळेल याच्यासाठी सगळ्या बाजूनी पुढाकार घेण्याची गरज आहे. मी नगराध्यक्ष 2 वर्षापूर्वी लंडनला गेलेलो होतो आणि मला आनंद वाटतो की लंडनमध्ये जन्म झालेल्या मुलांना उत्तम मराठी शिकवण्याचं काम काही क्लासेस घेऊन तिथे लोक करत आहेत आणि त्यांचा आनंद आहे की मी जरी इकडे जन्म झालो असलो तरी मी मराठी माणूस आहे, मी मराठी उत्तम बोललं पाहिजे या पद्धतीची एक गरज परदेशात सुद्धा निर्माण झाली. म्हणून मराठीची आपण जितकी सेवा करता येईल तेवढी करणं गरजेचं आहे. त्याचं करणं लिहिणं, वाचणं, भाषण करून सांगणं आणि प्रसारित करणं ही भावना आपण मनामध्ये ठेवली पाहिजे. मी तुम्हाला आवर्जून सांगेन की पुण्यामध्ये इंग्रजी हिंदी बोलणारे लोक आहेतच, पण शुद्ध मराठी बोलणाऱ्याबद्दल एक वेगळी भावना तयार होती. लोक विचारतात तुम्ही कुठं शिकलात, तुम्ही कुठलं वाचन केलं, तुम्हाला शिक्षक कोण होते, तुम्ही कोणत्या शाळेत शिकला. मराठी वाचणं मराठी बोलणं ही एक मोठी कला आहे आणि ती कला वृद्धिंगत करण्याचं काम सकाळ वर्तमानपत्र करीत आहे. मी सकाळचे रामतीर्थ साहेब आणि बातमीदार श्रीकृष्ण यांना मनापासून धन्यवाद देतो की सतत तुम्ही हे उपक्रम उपलब्ध करून देत आहात. मला आपल्याला आभार मानायचे आहेत. त्याचबरोबर मी सतत विचार करतोय ऐकलत का नावाचं जे अतिशय लोकप्रिय सदर आहे पुणे जिल्ह्यातलं, ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण नेवशांचा हातखंड आहे, या पुस्तकाचे 50 एपिसोड एकत्रित तयार केलेले आहेत आणि ते घटना घडताना कुठली घटना घडली, समजा नगरपालिकेच्या संबंधात काय घडलं तर मग नगरपालिका कधी स्थापन झाली, नगरपालिका म्हणजे काय, तिथे नगराध्यक्ष कोण होते, मग काकांचं काम कसं होतं, याबद्दलचं एक पान त्याच्यात आम्ही लिहितोय आणि 100 पानाचं एक पुस्तक. मला अपेक्षा आहे की पुढच्या प्रदर्शनाच्या पूर्वीच सकाळ प्रदर्शना प्रकाशनाच्या वतीने या नव्या संचामध्ये उपलब्ध होईल असा आमचा प्रयत्न आहे. मी नगराध्यक्ष अजूनही एक पुस्तक लिहितोय, कोरोनाच्या दारातून परत. कोरोना होणं तो न होण्यासाठी काय करणं, तो झाल्यावर माणूस कशामुळे वाचतो, त्याने काय जरुरी आहे, त्यांनी पर्यटन करावं, त्यांनी आनंदी राहावं, त्यांनी तणावमुक्त जगावं, त्यांनी मेडिक्लेम करावेत, अशा अनेक गोष्टीच्या सूचना करणारं एक पुस्तक हे आम्ही अनुभव आणि कोरोना झाल्यावर मनाची जी अवस्था होती ती सगळी लिहिण्याचा एक प्रयत्न केलाय. मला असं वाटतं सकाळच्या या सगळ्याच उपक्रमाला संधी मिळेल, नव्या साहित्यिकाला वाव देण्याचं काम सकाळ करीत आहे आणि सकाळनी प्रकाशित केलेली पुस्तकं ही सगळीकडं
वाचली जातील असा प्रयत्न त्यांचा आहे. मी आपल्या उपक्रमाबद्दल मनापासून धन्यवाद देतो. सासवड नगरपालिका, सासवड शहर, आचार्य अत्रे प्रतिष्ठान आणि सगळे अत्रेप्रेमी ज्या ज्या सकाळच्या उपक्रमामध्ये तुमचे जे उपक्रम असतील त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होत असतो. भविष्यामध्ये सुद्धा सकाळ हे दैनिक अधिक घरापर्यंत कसं पोहोचेल, मधल्या काळात थोडासा ताराजी खंड पडलेला आहे, आता वाचायला आहे पण टाकायलाच पोरं नाही असली अडचण झाली. म्हणजे श्रीकृष्ण आणि तानाजीचा दोघांचा संबंध असा चाललाय की मग तुम्हाला वाचायचे टाकायचे परंतु टाकायलाच पोरं नाहीत, मी काय करू. त्या सगळ्या गोष्टीची दुरुस्ती करून सकाळ घराघरापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करूया. या उपक्रमासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.